रायगडच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. कर्जतच्या जागेवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दावा केलाय. तर तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते 288 जागा मागतील असा पलटवार शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. कर्जतच्या जागेबाबत महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही थोरवे म्हणाले. एक कर्जत खालापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायलाच पाहिजे अशा चर्चेच्या फेऱ्या होत राहतील, पुन्हा पुन्हा त्याच्यातून आणखीन होईल, समजा महाराष्ट्रातलं होईल, खूप आहे. त्यावेळेला आम्हाला जी काही बाजू त्या ठिकाणी मांडायची असेल ती मांडण्याचा प्रयत्न हे आमच्याकडनं नक्कीच त्या ठिकाणी राहील. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हे तिन्ही नेते या संदर्भात निर्णय घेतील. तटकरे साहेब काय बोलतात काय नाही त्या संदर्भात मी आज काय बोलणार नाही, कारण तो त्यांचा वैयक्तिक मत त्यांचं ते आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 288 सीट पण मागतात.